व्हीएम न्यूज मराठी प्रस्तुत वाटा करिअरचा सहभाग जुबेर शेख संचालक जेबीजी एज्युकेशन सातारा। नमस्कार, मी विजय लासुरे, पुन्हा एकदा व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच अनुषंगाने वाटा करिअरच्या आपण हा विषय घेऊन आज मुलाखत घेत आहोत। माझ्या बरोबर आहेत जुबेर शेख। जुबेर शेख, व्हीएम न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। एकंदर जुबेर शेख सरांची जेबीजे एज्युकेशनल करिअर गायडन्स आणि कम्युनिकेशन स्किल आणि तसंच कॉर्पोरेट ट्रेनिंग या विषयावरती त्यांचं प्रभुत्व आहे। ते विविध कॉलेजवर जाऊन लेक्चरही देत असतात आणि त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत आपण करिअरच्या वाटा 10वी 12वी नंतर काय असतं। खरं तर 10वी नंतर आणि 12वी नंतर एक विषय असा येतो की विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो की आता जायचं कोणत्या साईडला, करिअर करायचं म्हणजे काय करायचं, तर त्या संदर्भात जाणूया। सर, करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं? धन्यवाद सर, आपण आपल्या या करिअर प्रोग्राम मध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल। ऍक्च्युली करिअर म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना प्रथम कळणं गरजेचं आहे। कसं असतं की त्याची अशी काही व्याख्या करता येत नाही, पण सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला ज्या विषयाचा सखोल अभ्यास आहे, आपल्याला ज्या विषयाची रुची आहे किंवा आपल्याला सखोल ज्ञान असलेला एखादा विषय आहे, त्या विषयात कायमस्वरूपी काम करून आयुष्यभर आनंद आणि समाधान मिळवणे याला आपण करिअर म्हणू शकतो। आता या आनंद आणि समाधानाच्या ऐवजी काही विद्यार्थ्यांच्याकडे पैसा पण महत्वाचा असतो, तर पैसा पण मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर एक आनंद आणि समाधान मिळणं खूप गरजेचं आहे आपल्या कामातून, याला आपण करिअर म्हणू शकतो। आता कसं होतं की करिअर म्हणजे काय हे ठरवताना एक क्रम पण ठरवणं खूप गरजेचं आहे। भरपूर विद्यार्थी काय करतात की शिक्षण म्हणजेच करिअर समजतात, मला एक डिग्री घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ते काय करतात एक काम शोधतात आणि कामानंतर त्यांना समजतं की माझ्या आयुष्याचं हे ध्येय असू शकलं असतं, तेव्हा ते ध्येय ठरवतात किंवा काही जण न ठरवतात तेच काम करतात। याऐवजी विद्यार्थ्यांनी थोडासा क्रम बदलला पाहिजे। आता 10वीला आहे, 12वीला आहे किंवा ग्रॅज्युएशनची काही वर्ष आहेत, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रथमतः आपलं ध्येय ठरवलं पाहिजे, ध्येयाच्या अनुषंगानं आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाच्या अनुषंगानंच आपण काम केलं पाहिजे। हा जर क्रम ठरवला, पहिल्यांदा ध्येय, त्याच्यानंतर त्याच्या अनुषंगानं शिक्षण आणि त्याच्या अनुषंगानंच काम करत राहिलो तर बरोबर करिअर बनतं। पण आपले विद्यार्थी उलट करतात, पहिल्यांदा शिक्षण मग काम आणि मग ध्येय, ठरवलं तर ठरवलं नाही तर नाही। आता या बाबतीत शहीद अशोक कामटे सरांचं मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं। ज्यावेळेस त्यांनी UPSC क्रॅक केली तेव्हा त्यांना IPS आणि IAS दोन्ही पदं मिळाली होती, म्हणजे ते त्याला क्वालिफाय झाले होते, परंतु त्यांनी IAS हे नाकारून IPS हे पद मिळवलं, म्हणजे ते त्यांना पाहिजे होतं। तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की IAS हे थोड्या उच्च दर्जाचं पद असून सुद्धा तुम्ही IPS का निवडताय, तर त्यावेळेस अशोक कामटे सरांनी सांगितलं की मला ऍक्शन ओरिएंटेड काम करण्याचं माझं मनापासून काम करण्याचं लहानपणापासूनच ध्येय होतं, त्यामुळे मी IPS हे पद निवडतो आणि त्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे मला हे सांगायचं की करिअर म्हणजे पहिल्यांदा ध्येय ठरवून त्याच्यानुसार शिक्षण घेऊन आणि काम करणं याला आपण करिअर म्हणू शकतो। या उदाहरणात मी सांगतो हे करिअर कसं निवडावं कसं। आता करिअर निवडताना हा प्रश्न खरं बघायला गेला तर व्यक्तिगत आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या पार्श्वभूमीवर ते डिपेंड असतं, प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड त्याला खूप मॅटर करतं, त्याचे छंद, त्याची आवड निवड हे पण खूप मॅटर करतं। पण करिअर निवडताना एक छोटासा फॉर्म्युला आपण जर बघितला की त्याची ॲबिलिटी म्हणजे क्षमता आणि विलिंगनेस म्हणजे इच्छा यांची सांगड घालता आली पाहिजे, म्हणजे माझी क्षमता काय आहे त्या क्षमतेनुसार मला माझ्या करिअरची इच्छा पूर्ण करता येते का हे पण बघितलं पाहिजे। एखाद्याचे पालक 5 वर्ष 10 वर्ष त्याला शिक्षणाला देऊ शकतात आफ्टर ग्रॅज्युएशन नुसार नंतर सुद्धा, किंवा 5 वर्ष UPSC MPSC तयारी म्हणा किंवा अजून काही शिक्षण, पण काही विद्यार्थ्यांचे पालक ते अफोर्ड करू शकत नाही, त्यावेळेस त्यांना आपल्या क्षमतेची आपल्या इच्छेशी मुरड बरोबर घालून सांगड घालून करिअरचं क्षेत्र निवडायला पाहिजे। याच्यासाठी आपण आपलं SWOT अनालिसिस ज्याला स्ट्रेंथ विकनेस आणि अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स म्हणतो हे पण करायला पाहिजे। स्ट्रेंथ म्हणजे काय, माझी शक्तिस्थानं कोणती आहेत, विकनेस म्हणजे काय की माझं कमकुवतपणा काय आहे, अप
अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, मला कुठे कुठे संधी आहे, आणि थ्रेट्स म्हणजे काय, कुठे धोके आहे, हे जर त्यानं केलं तर त्याला करिअर निवडताना अतिशय सोपं पडतं आणि त्याच्या क्षमतेशी त्याच्या इच्छेशी सांगड घालता येते आणि करिअर निवडता येतो. तर मुद्दा हाच आहे की विलिंगनेस अँड ॲबिलिटी याची एक सांगड विद्यार्थ्यांनी घातली पाहिजे. करिअर का निवडावं किंवा करिअर न निवडता करिअर बनवता येतं का आपल्याला? अच्छा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. करिअर आजकाल विद्यार्थी निवडतच नाही, आणि करिअर निवडा म्हटलं की ते म्हणतात करिअर का निवडा, कारण करिअर म्हणजे आपल्याला काय वाटतं की शिक्षणानंतरचं काम. आता बघा सर, की प्रत्येकाला, तुम्हाला म्हणा, मला म्हणाला किंवा इतर कुणाला, आपल्याला नियतीने वेगवेगळं बनवलंय. आपल्या आपले फिंगरप्रिंट सगळ्यांची वेगळे आहे, आपल्या डोळ्यांची ठेवण सगळी वेगळी आहे, तुमची मानसिक स्थिती वेगळी आहे, माझी मानसिक स्थिती वेगळी आहे. आपण एक उदाहरणच घेऊया, मासा काय करतो, पाण्यात चांगलं पोहू शकतो. चित्ता काय करू शकतो, चांगलं धावू शकतो. पाल काय करते, जमिनीवर भिंतीवर चांगली चढू शकते, चालू शकते. हा युनिकनेस काही आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा असतो. विराट कोहली क्रिकेट मध्ये चांगलं करिअर करू शकतो. तुम्ही जर त्याला सांगितलं की तू बॉलिवूड मध्ये करिअर कर, तर तो करू शकत नाही. शाहरुख खान बॉलिवूड मध्ये यशस्वी आहे, पण तो क्रिकेट मध्ये चांगलं काम करू शकतो का? नाही. असंच आपण दुसरे पण उदाहरण घेतले की एखाद्याला विश्लेषणात्मक काम करायची सवय असेल, एखाद्याला तांत्रिक काम करायची सवय असेल, एखाद्याला प्रेझेंटेशनच चांगलं असेल, तर त्याला ते क्षेत्रच निवडलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आयुष्यात मी 30 ते 40 वर्ष जे काम करणार आहे आणि ते मला माहित आहे, तर ते मी निवडायला पाहिजे का मला ते अपघाताने मिळायला पाहिजे? जर मला माहिती आहे की मला या क्षेत्रात 30 ते 40 वर्ष काम करायचंय, तर आपण निवडलेलं चांगलंच आहे ना आपलं. म्हणून आपण करिअर निवडलंच पाहिजे. न निवडता आपण काम केलं तर आपण अर्थार्जनासाठी करणार म्हणून करू शकतो, पण आपण त्याच्यामध्ये तेवढी मोठी झेप घेऊ शकतो की नाही, हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणून करिअर निवडायला पाहिजे. करिअर नाही निवडलं तर मे बी आपल्या व्यासंगाची सांगड बसू शकत नाही, आपण काम करू शकत नाही. करिअर निवडताना कोणत्या कौशल्याचा आधार घ्यावा, कोणता विकास कौशल्याचा विकास केला पाहिजे, काय नक्की याच्यामध्ये सांगाल? अच्छा, आता कसं होतं की कौशल्य विकास हा एक वेगळा सब्जेक्ट येतो खर तर, पण आपण ज्यावेळेस 10वी पर्यंत शिक्षण घेतो किंवा 12वी पर्यंत घेतो किंवा आपण समजा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतो, तर आपण एक आयुष्याची 12 ते 15 वर्ष खर्ची घालतो. तर सगळ्यांनाच माहिती, तुम्हाला माहितीये, मला माहितीये, सगळ्यांना माहितीये की आपण या 10, 12, 15 वर्षाच्या आपल्या शिक्षण शैक्षणिक आयुष्यात काही स्पर्धांमध्ये भाग घेतलेलाच असतो आणि त्या स्पर्धांमध्ये आपण विशेष प्रावीण्य मिळवलेलंच असतं. बरोबर, काहींनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असेल, त्याच्यात त्याला विशेष प्रावीण्य मिळाले असेल आणि तो त्याच्यात बक्षिसं मिळवतो. काहींनी स्पोर्ट्समध्ये काम करून बक्षिसं मिळवलेली असतात. मग ही जी स्पर्धा असते, हे जे विशेष प्रावीण्य आपण आपल्या 10-12 वर्षात मिळवलेलं असतं, हेच खरं आपलं कौशल्य असतं आणि त्याचा विकास आपला 10-12-15 वर्षात होतच असतो. आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं वक्तृत्व स्पर्धेत किंवा भाषण स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवलेली आहे, याचा अर्थ काय होतो? तो 4 लोकांच्या समोर आपलं म्हणणं व्यवस्थित मांडू शकतो. त्याच्याकडे प्रेझेंटेशन स्किल आहे, त्याला आपलं मत दुसऱ्यांना व्यवस्थित सांगता येतं. मग या या मुलाने किंवा या विद्यार्थ्यांना कुठलं करिअर क्षेत्र निवडावं, या अनुषंगानं त्यानं असं क्षेत्र निवडावं की ज्याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किलच वाव आहे. मग याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असू शकतात, इव्हेंट मॅनेजमेंट असू शकतो किंवा काउन्सिलिंग असू शकतं. अशी क्षेत्र यानं निवडली तर तो त्याच्यात यशस्वी होण्याचं जास्त संभावना आहे. किंवा अजून एक उदाहरण घेऊया, एखाद्या विद्यार्थ्याला मेकॅनिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष द्यावंसं वाटतं किंवा त्याचं त्याला ओढा आहे यंत्रामध्ये, आणि मग त्यानं काय करावं, जर त्याला समजा यंत्रसामग्रीमध्ये मेकॅनिकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय करायला पाहिजे की आपल्याला अभियांत्रिकीमध्ये करिअर करता येऊ शकतं, क्राफ्ट डिझायनिंगमध्ये करिअर करता येऊ शकतं, मिलिटरी ऑफिस म्हणून करिअर करता येऊ शकतं, आर्किटेक्चर म्हणून करिअर करता येऊ शकतो. म्हणजेच काय की हे जी कौशल्य विकास करण्यापेक्षा नंतर आपण 10-12-15 वर्ष जी कॉलेज जीवनात शालेय जीवनात खर्ची केली, त्याच्यामध्ये जे विशेष प्रावीण्य आपण मिळवले तेच कौशल्य आपल्यामध्ये आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे, आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, पुढं करिअर निवडलं पाहिजे, किंवा याच याच कौशल्यांचा आपण विकास म्हणू शकतो आणि करिअर निवड म्हणू शकतो. खरं तर 10वी नंतर आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न असतो शाखा निवडीचा, कुठल्या स्ट्रीम्सला जायचं हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो. तर विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेकडे जावं
आपलं मत काय याबाबत? आता शाखा कुठल्या शाखेकडे जावं असं बघताना विद्यार्थी आपल्याकडे काय करतात, स्कोप बघतात. म्हणजे हा एक शब्द खूप प्रसिद्ध झालेला आहे, स्कोप कुठल्या शाखेला आहे. आता मला सर इथं खरं सांगायचं असं वाटतं की स्कोप शाखेला नसतो, स्कोप आपल्याला निर्माण करावा लागतो कुठल्याही क्षेत्रात. आता तुम्ही उदाहरण घेऊन बघा, आसपासच्या आपल्या कॉलेजेसमध्ये जाऊन फार्मसी असू दे, इंजिनिअरिंग असू दे, कॉमर्स असू दे, सायन्स असू दे, एका स्ट्रीमला 30 ते 40 विद्यार्थी सहज एका वर्गात असतील. त्याच स्ट्रीमला ते विद्यार्थी त्याच लेवलचं अत्युच्च शिखर गाठतात का जो एखादा विद्यार्थी गाठतो किंवा 5 जण गाठतात? नाही गाठत. याचं कारण काय की स्कोप त्या शाखेला नसून स्कोप आपल्यामध्ये आहे. आपण ज्या वेळेस कुठल्याही शाखेत प्रवेश घेतो तर तिथलं अत्युच्च लेवलचं प्राविण्य आपण मिळालं पाहिजे. मग इथं पुन्हा गोष्ट येते स्किल डेव्हलपमेंटची, कौशल्यावर आधारित विकासाची. याच्यासाठी मला उदाहरण द्यावंसं वाटतं. आपल्या कराडमध्ये एक गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये प्रगती शर्मा समथिंग नावाची एक विद्यार्थिनी होती, जिला 2019-20 काळामध्ये इंजिनिअरिंग या बॅकग्राऊंडनं 25 लाखाचं पॅकेज मिळालं होतं. आता मला सांगा, कराड सारख्या निम शहरी शहरात राहून तिथं तिनं हे प्राविण्य मिळवलं होतं 25 लाखाचं. मग तिला मिळालं, इतर विद्यार्थ्यांना मिळालं की नाही मिळालं हा संशोधनाचा विषय आहे. पण तिच्या इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकली होती, तिची इंटरव्ह्यू वाचली पण होती, तिच्यामध्ये तिनं एक गोष्ट खूप छान सांगितली की मी या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये इंजिनिअरिंगच्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटकडे खूप लक्ष दिलं. म्हणजे हेच झालं पुन्हा की आपल्या स्ट्रीममध्ये आपण स्कोप निर्माण करतो. मग त्या सॉफ्ट स्किलमध्ये कुठलं आलं? कम्युनिकेशन स्किल आलं, लिडरशिप डेव्हलपमेंट आली, टाइम मॅनेजमेंट आली, स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट आली. हे जे विषय आहे आउट ऑफ सिलेबस, ह्या कौशल्यांचा विकास जर आपण केला तर आपण कुठल्याही शाखेत जाऊन स्कोप निर्माण करू शकतो. कारण इंटरव्ह्यूमध्ये जर विद्यार्थ्याला विचारलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, तर विद्यार्थी आपलं नाव, गाव, डेट ऑफ बर्थ आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगतो. आता माझ्याकडे इंटरव्ह्यूला आलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा तो रिझ्यूम घेऊन येतो किंवा बायोडेटा सीव्ही ज्याला आपण म्हणतो तो घेऊन येतो, त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असतं, तरी सुद्धा तो काय करतोय की त्याच गोष्टी मला टेल मी अबाउट युअर सेल्फ मध्ये सांगतो. पण त्यावेळेस त्या इंटरव्ह्यूचं काम ते नसतं, त्याला हे बघायचं असतं की याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल आहे का, लिडरशिप डेव्हलपमेंट आहे का, हे सगळं त्याला त्याच्या बोलण्यातून सांगावं लागतं. आणि तो ते न सांगता टेक्निकल गोष्टी सांगतो की त्याला वाटतं मला ती नोकरी मिळावी. म्हणजे हेच मला अजून म्हणायचंय की स्कोप शाखेमध्ये नसून स्कोप आपल्याला निर्माण करावा लागतो. तुम्ही निर्माण केला तर कुठल्याही शाखेत तुम्ही स्कोप निर्माण करू शकता. एखाद्या विद्यार्थी मित्राचं बघून किंवा शेजारच्याचं बघून तो ऍडमिशन घेतो आणि पुढे त्याला त्या अभ्यासामध्ये अडचणी निर्माण होतात आणि मग दड हेही नाही आणि तेही नाही अशी परिस्थिती निर्माण होते. विद्यार्थी ज्या वेळेस करिअर निवडतो त्यावेळेस इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे किंवा इतर शाखा आहे याकडे प्रत्येकाला जाणं हे शक्य होत नाही, कारण आर्थिक बाजूही ती बघावी लागते आणि आपल्या आजूबाजूचंही सगळं ऍटमॉस्फियर बघायला लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखा निवडल्या पाहिजेत, कशा शाखेचं त्यांनी चयन केलं पाहिजे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना आजकाल एक भुरळ पडलेली इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या प्रोफेशनल किंवा मॅनेजमेंट या प्रोफेशनल स्ट्रीमकडेच ते करिअर म्हणून बघतात. असून दे बघायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की अशी क्षेत्र निवडताना प्रत्येकाची तेवढी क्षमता असते का? हा एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे संशोधनाचा किंवा कामाचा विषय आहे. आता मला सांगायचं की ते फॅमिली बॅकग्राऊंड पण डिपेंड असतं. एखाद्याची फॅमिली इंजिनिअरिंगची 4 वर्ष म्हणा किंवा त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये देण्यासाठी ती फॅमिली अफोर्ड करते, त्यामुळे तो करतोय. पण एखाद्या विद्यार्थ्यावरच आर्थिक स्वावलंबी व्हायचं जबाबदारी लवकर येते. मग अशा विद्यार्थ्यांना आपल्या करिअरकडे बघताना एवढा 5-6 वर्षाचा वेळ खर्ची करणं चालतंय का त्याला? तर नाही चालत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी कुठले करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत? तर आहेत, खूप आहेत. आजचं जग ग्लोबलाइज झालेलं आहे, असे विद्यार्थी पण करिअर करू शकतात. आत्तापर्यंत आपण ITI किंवा डिप्लोमा हे करिअर क्षेत्र बघत होतो की असे विद्यार्थी ते करून एक इन्स्टंट करिअर किंवा लवकर आर्थिक स्वावलंबी होऊ शकतो. पण आजच्या जगामध्ये ज्याला आपण सोशल मीडियाचं युग म्हणतोय, ज्याच्यामध्ये फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, इंस्टाग्राम आलं, याच्याकडे फक्त विरंगुळा म्हणून बघू नका. या गोष्टींत आपण डिजिटल मार्केटिंग हे क्षेत्र ऐकलेलं आहे, आता सगळं फेमस आहे. या क्षेत्रात हे विद्यार्थी करिअर चांगलं करू शकतात. 1-6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा जास्तीत जास्त कोर्स उपलब्ध असतात या गोष्टी शिकण्याच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये जॉब्स पण अवेलेबल आहेत आणि हे विद्यार्थी याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकतात.
याच्यातनं एक्सपिरियन्स घेऊन ते 350,000-60,000 पर्यंत पगार घेऊ शकतात. हे उदाहरणं आहेत आज बाजारपेठेत उपलब्ध. फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम कडे बघताना आपण विरंगुळा म्हणतोय, पण काही कंपन्या, काही लोक याच्यातनं लाखो रुपयाचं महिन्याला किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं टर्नओव्हर म्हणून बिझनेस म्हणून बघतात. याच्यावर आपण काही ऍड्स बघत असतो, आपण फक्त ऍड्स बघतो, पण आपल्याला माहिती आहे का या ऍड्स कशा क्रिएट करतात. याचे कोर्सेस उपलब्ध आहेत सर, आणि हे जर कोर्सेस अशा विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक केले, याच्याकडे थोडंसं लक्ष वळवलं, तर मला वाटतं की हे तर न संपणारं करिअर आहे. आता मला नाही वाटत की सोशल मीडिया कधी थांबेल, अजून तरी 20 वर्ष मे बी याच्यामध्ये काही गॅप दिसत नाही, कारण सगळीकडं याचं आजकाल व्हायरल होण्याचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे लोक बघतात. तर हे करिअर पर्याय अशा विद्यार्थ्यांना ज्यांना लवकर आर्थिक स्वावलंबन व्हायचंय, अशा विद्यार्थ्यांना हे क्रॅश कोर्स करून लगेच ते अर्निंग करू शकतात. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, गेमिंग सुद्धा एक प्रकार आहे. गेमिंग वगैरे करणं आजकाल तर 5 ते 6 वर्षाची जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कोडिंगचे पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे हे गेम्स वगैरे बनवणं हे पण इन्स्टंट करिअर आहे. ऍक्च्युली ऍप बनवणं त्याच्यासाठी असतं महत्वाचं. ऍप पण प्रत्येकाला लागतं, माझ्या इन्स्टिट्यूटचं पण ऍप आहे, आपलं पण ऍप असू शकतं. मग ऍप बनवणं याला पण आपण त्याच्यासाठी करिअर पर्याय म्हणून बघू शकतो. म्हणजे आतापर्यंत ITI किंवा डिप्लोमाज आपण बघत होतो, याच्यापेक्षा आत्ताचे हे जे आजचं युग आहे डिजिटल, या युगामध्ये आपण याच्यामध्ये लक्ष देऊन करिअर करू शकतो. विद्यार्थ्यांनी आवर्जून त्याचा अभ्यास केला पाहिजे. इवन तो मी हे पण सांगतो तुम्हाला की जे वेल एस्टॅब्लिश्ड मॅनेजर्स आहेत, एंटरप्रेनर आहेत, ते सुद्धा हे क्रॅश कोर्स करतात छोटे मोठे आपल्या फर्मच्या, आपल्या ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी. ही लोक सुद्धा हे क्रॅश कोर्स करतायत. खूपशे ऑप्शन्स आहेत माझ्या मते या साईडवरती. वेगवेगळे शॉर्ट कोर्स आहेत, ट्रेनिंग आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, असे बरेचसे ऑनलाईन कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत याच्यामध्ये, जे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मदत करतात. जसे नक्कीच नक्कीच त्याच्यामध्ये इतके कोर्सेस आहेत. तुम्ही त्याचं जेनरल समजा तुम्हाला टार्गेटिंग ऑप्शन आहे, म्हणजे ऑडियन्स कसा टार्गेट करायचा हा सुद्धा एक कोर्स आहे. तुम्हाला बॅनर बनवायचा आहे, म्हणजे बॅनर म्हणजे आपण रस्त्यावर बनवतो ते नाहीये, फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टावर टाकायचे बॅनर्स आहेत, त्याचे वेगळे कोर्सेस आहेत. अगदी ते बॅनर बनवण्याच्या कोर्सेस पासून ऑडियन्स टार्गेट करण्याचा, व्हिडिओ क्रिएट करण्याचा याचा सुद्धा कोर्स आहे, आणि याच्यासाठी सुद्धा लोक पैसे घेतात. माझ्या माहितीत आहे की मला जर समजा माझा एखादा ऍडचा कोर्स बनवायचा जरी असेल, तर काही पुण्यातल्या एजन्सी माझ्या माहितीप्रमाणे त्याला त्या 5 मिनिटाच्या व्हिडिओ साठी कमीत कमी 1,000 रुपये चार्ज करतात किंवा 1,500 रुपये करतात. आणि त्यात तुम्हाला जास्तीत जास्त ऑडिओ व्हिज्युअल काही करायचं असेल तर 5,000 सुद्धा करतात. म्हणजे इतकंही क्षेत्र वास्ट आहे, आणि याच्याकडे जर लक्ष दिलं तर 12वी नंतर इन्स्टंट करिअर म्हणून किंवा लवकर आर्थिक स्वावलंबी होण्याच्या मार्गावर जाण्यासाठी आपण याच्यात करिअर करू शकतो. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनला कुठलीच राहिली नाही आता, अगदी रस्त्यावरचं सायकलचं दुकान म्हणा किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या म्हणा, यांना सोशल मीडियावर आपलं प्रमोशन करण्याची गरज आहे. नक्कीच वाटा करिअरच्या मध्ये आपण बघतोय 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांना किती वाटा आहेत, काय करू शकतात. विद्यार्थी नुसतंच इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा फार्मसी किंवा इतर क्षेत्राकडे वळण्याच्या पेक्षा इतरही अनेक वाटा आहेत की ज्या तुमचं करिअर खूप सुंदर बनू शकतात. अर्थातच याच्यासाठी आर्थिक भार असतो, त्या आर्थिक प्रश्नही या कोर्समधनं सुटू शकतात, असेही बरेचसे कोर्सेस आहेत. या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. वेळेआधी आपण इथे थांबणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये याच वाटा आपण चोखळणार आहोत. कुठल्या वाटेवरनं आपण जाऊ शकतो, आपल्या बुद्धीने आपण कुठली वाट सांभाळू शकतो, त्याच्यामध्ये आपण कसं पुढे जाऊ शकतो, या सगळ्यांवरती चर्चा करणार आहोत. पण तोपर्यंत वाट बघा पुढच्या भागाची, आपण इथे थांबूयात. जुबेर सर, तुम्ही आम्हाला जी माहिती दिली करिअर वाटा करिअरच्या संदर्भातली, ती अतिशय उपयुक्त माहिती होती, आणि मला वाटतं पुढचे जे काही एपिसोड होणार आहेत ते फार महत्वाचे होणार आहेत, आणि हे एपिसोड पाहायला विसरू नका. सर आपण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा एकदा आपण भेटूयात आणि वाटा करिअरवरती चर्चा करूयात. नमस्कार.